मध्ये बैठक झाली आहे, तर या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आहे? महाराष्ट्राची नावं येतील अशी अपेक्षा महाराष्ट्र करू शकतो का काँग्रेसच्या उमेदवार? आज आमची स्क्रीनिंगची बैठक होती. स्क्रीनिंगमध्ये जे स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन जी मिस्त्री आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक पार पडली आणि त्यामध्ये जे आमच्या वाट्याला संभाव्य जागा येणार आहे त्या जागेवर चर्चा झाली. त्यातले काही स्क्रुटनी करून करण्याचं काम झालं. काही ठिकाणी स्पर्धा म्हणजे सिंगलच नाव असल्यामुळे ते नाव फायनल म्हणजे ते सिंगल नाव ठेवलं पुढे आपल्याला सीईसी पुढे जाण्यासाठी. आणि आजच्या चर्चेमध्ये एकूणच अनेक ठिकाणी पॅनल आहेत आणि इच्छुकांची मागणी अधिक असल्यामुळे म्हणजे 10-10, 15-15 इच्छुक एका जागेसाठी त्या ठिकाणी आहे. अशा स्थितीमध्ये त्यातील म्हणजे कास्ट जात किंवा आपण जात नाही आहे किंवा आपण असं म्हणू की त्या परिसरात असलेल्या त्याची लोकप्रियता किंवा त्याचं काम आणि निवडून येण्याची शक्यता अशा सगळ्या परिस्थितीतून ते पॅनल बनवण्याचं काम आज झालं आणि पुढे 18 तारखेला या संदर्भात पुढे जाण्याचा निर्णय होतो. साहेब, एक अजून एक विषय असा आहे की प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत कधीपर्यंत येईल, काय निर्णय होईल, काय वाटतंय तुमची भूमिका? आमची चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकरजींचं मत एकूण त्यांची मांडणी की देशाची लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, या देशामध्ये हुकुमशहा नवीन तयार होतो आहे असं ते सातत्यानं मांडत असतात. म्हणजेच ते आमच्या विचाराशी सहमत आहे आणि अशा स्थितीमध्ये एका जो काही आत्ता डेमोक्रेसीवर घाला घातला जात आहे अशा स्थितीत त्या समविचारी पक्षांनी सम म्हणजे विचारी पक्ष असतील किंवा पुरोगामी विचारांचे पक्ष असतील त्या सगळ्यांनी एकत्र यावं आणि ती मोठ मजबूत बांधली जावी अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर आमची चर्चा अगदी सकारात्मक सुरू आहे. साहेब, एक शेवटचा प्रश्न, रवींद्र वायकरांवर घोटाळ्याचे आरोप झालेत आणि आज तेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत सामील होत आहेत. नाही, त्यांना फार त्रास दिला गेला. त्यांना खूप या सगळ्या एजन्सीचा त्रास झाला. त्यांचा खरं तर मी असं म्हणेल की गळ्याला फास लावल्यावर त्यांची स्थिती झाली. त्यांनी फार एकदा तर ते फार इमोशनल झाले आमच्याशी चर्चा करताना. अनेक आमदार त्यावेळेस आम्ही उपस्थित होतो. ते म्हटलं की मला माझी काही गोष्टीला अडचण आहे असं ते त्यांचं वक्तव्य होतंच मला. आणि चर्चा फॉर्मल करताना त्याचं फॉर्मल चर्चेमध्ये त्यांनी ते वक्तव्य केलेलं आणि तुम्ही सगळ्या वृत्तपत्रातून किंवा च्या वाहिन्यावरून आत्तापर्यंत त्यांच्याबद्दल मीसाठी कुठलीच कसर सोडली गेली नाही आणि कुठली एजन्सी त्यांच्याकडे न पाठवली असं झालं नाही. अशा स्थितीत त्यांना कोणी काही स्वेच्छेनं जातो आहे असं मला दिसत नाही, तर शासकीय यंत्रणांच्या दबावापोटी हे निर्णय होत आहेत हा माझा आरोप आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.